या नात्याने आम्ही सर्वजण मिळून एक विचार घेऊन पुढं चाललो आहे आणि त्या विचाराची साथ आपण विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्याला द्यावी. शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत, शिवसैनिक सर्व उद्धव साहेबांबरोबर आहेत हे सिद्ध करण्याची वेळ पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस येईल, तेव्हा आपण सर्वजण पुन्हा लोकसभेच्या पेक्षाही जास्त जोमाने काम करू आणि सर्वच जागा आपल्या निवडून येतील ही भावना व्यक्त करतो. आदरणीय आदित्य साहेब नाशिकमध्ये आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्यन शुक्ला यांचा सत्कार आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. ह्युमन कॅल्क्युलेटर या नावाने ओळखले जाणारे आर्यन जाधव हे मंचावर येत आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना 2022 येथे मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप मिळालेला आहे, तरी त्याचा सत्कार हा होत आहे. त्याच्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ऐश्वर्या आवसरकर ज्यांनी भिंगाचा वापर न करता शेंगदाणे, पिस्ता, सर्व प्रकारचे कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी, सर्व या छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टींवरची चित्र काढलेलं आहे. ऐश्वर्या आवसरकर यांनी आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सदा सूक्ष्म चित्र भिंगाचा वापर न करता केलेला आहे. मी साहेबांना विनंती करतो त्यांचा सुद्धा सत्कार करा, पुढे त्यांचा प्रयत्न गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि अतिशय आगळं वेगळं टॅलेंट. या नाशिकमध्ये झालेला आहे प्रमोद जाधव, मदन देव यांनी सुद्धा यायचं, त्यांचा प्रवेश होत आहे. पारदी या तिघांचा प्रवेश होत आहे. व साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपल्या सर्वांचा सत्कार, आपल्याकडनं सत्कार होणार आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की साहेबांचं पोडियम घ्यायचं आहे. लगेच साहेब भाषणाला सुरुवात करणार आहेत. मंचावरची गर्दी कमी करायची आहे. नाशिक लोकसभेतील मतदार, विधानसभा मतदार निहाय ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत, साहेबांच्या भाषणानंतर साहेब सर्वांचा सत्कार स्वीकारणार आहेत. कृपया मंचावरची गर्दी कमी करा. माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार नंतर विलासांना सत्कार नंतर आदरणीय आदित्य साहेब. जय महाराष्ट्र. ए दादा, तू जास्ती इथं नको येऊस, तसंच कर. सुरुवात आज नाशिकपासून करत आहे. हा कार्यकर्ता मेळावा आहे आपला आणि मी आत्ताच सांगत होतो सगळ्यांना, मंचावरच्या सगळ्या नेत्यांना सांगत होतो, पदाधिकाऱ्यांना सांगत होतो की माझा सत्कार करू नका, अजून काम खूप करायचं आहे. सत्कार फक्त खासदार साहेबांचा झाला पाहिजे आणि इकडच्या शिवसैनिकांचा झाला पाहिजे, कारण ही लोकसभा निवडणूक निर्णायक होती. ही लोकसभा निवडणूक एक महत्त्वाचा एक टप्पा होता आपल्या देशाच्या इतिहासात आणि भविष्यात देखील. गेले 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना, ठीक आहे बसतील, त्यांच्या माध्यमातून आपण देशभरात जातो, थोडं काढू दे फोटो. अनेकदा इथे नाशिकात आलेलो आहे मी आणि आपल्याशी संवाद साधलेला आहे. मगती
शेतकऱ्यांसाठी असेल दौरा, कधी युवकांसाठी असेल, कधी महिलांसाठी असेल, कधी आपली निष्ठा यात्रा असेल. नाशिकमध्ये येणं जाणं राहिलेलंच आहे तसं गेल्या 10 वर्षात झालेलं आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजे सरकार असताना पण आणि नसताना पण इथे येऊन एक वेगळी ताकद, एक प्रेरणा घेऊन जात असतो. आणि आपल्याला आठवत असेल ह्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीला काळाराम मंदिरमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि तिथपासूनची सुरुवात झाली आपल्या विजयाची. आता कोणी रोखू नाही शकत, आपल्याला कोणी आता अडवू शकत नाही, कारण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. आणि सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, जसं नाशिक ह्या पूर्ण मतदारसंघाचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानायला आलोय, तसं आपण सगळेच कार्यकर्ते महिला पुरुष युवक युवती सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा मोठा विजय आपण प्राप्त केला. ज्या मिनिटाला वाझे साहेबांना आपण तिकीट दिलं होतं, त्यांचा प्रचार सुरुवात झाली, प्रचाराला सुरुवात झाली आणि ते फिरायला लागले, प्रश्न अनेक उपस्थित झाले की आपण कसं होणार पुढे, काय होणार. लास्ट मिनिटाला आपण उमेदवार दिलेला, शेवटच्या मिनिटाला उमेदवार दिलेला, पण जो काही एक लाट आपल्याला दिसायला लागली, जी लाट दिसायला लागली त्यांच्या सोबत लोकांची, प्रत्येक मतदारसंघातून, जे 6 च्या 6 विधानसभाचे मतदारसंघ आहेत जे नाशिक लोकसभेत येतात, सगळे जे काही सर्वे यायला लागले, सगळे जे काही रिपोर्ट यायला लागले, आपल्या कार्यकर्त्यांकडून रिपोर्ट यायला लागले, हेच सांगत होते की साहेब चिंता करू नका, आपला विजय हा पक्का आहे आणि तसा विजय तुम्ही करून दाखवला, विजय मिळवून दाखवला, ह्यासाठी आपलं अभिनंदन करतो मी. अजून एका गोष्टीचं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मी आणि ह्या देशाचं अभिनंदन करतो की ही लढाई जी होती लोकसभेची, आणि लढाईच होती, ही काही निवडणूक नव्हती, साधी सोपी निवडणूक नव्हती, लढाई होती. कारण आपल्या समोर जे काही बळ उभं होतं ते फक्त भाजपचं नव्हतं. भाजप जो स्वतःला सर्वात मोठा पक्ष मानतो, जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड भाजपकडे, जास्तीत जास्त पैसे भाजपकडे, जास्तीत जास्त त्यांचे जे काही मेंबरशिप ड्राईव्ह केली होती, जगातला सर्वात मोठा पक्ष स्वतःला मानत होते, असं भाजप आपल्या समोर होतं, महाशक्ती भाजपची समोर होती. 10 वर्ष बहुमताचं सरकार केंद्रातलं हे त्यांच्या सोबत होतं. त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, मग मित्रपक्षांमध्ये कोण कोण येतं, ईडी, आयटी, सीबीआय, सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग, हे सगळं त्यांच्याबरोबर होतं. आणि आपल्यासोबत जो होता तो आपल्या महाराष्ट्रातली जनता होती, इकडचा माणूस होता, इकडची व्यक्ती होती. आपल्यासोबत जी होती ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपल्या ताकद आहे, संविधान, ते आपल्यासोबत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली आपल्या, ती सोबत होती. आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि आपल्यासोबत जे होते ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता, ती ताकद होती. त्याच ताकदीने दाखवलेलं आहे की ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालणार नाही, कोणाचा मास चालणार नाही. जर कोणाला वाटत असेल की हा महाराष्ट्र, हा देश हा आमचा मालकाचा आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही, ह्या देशात चालेल तर संविधानच चालेल, संविधानाचाच कायदा चालेल आणि लोकशाहीच चालेल, हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. मला आठवतं जेव्हा एक्झिट पोल आले, 350-400 त्यांची घोषणा तर होतीच, 400 पारची घोषणा होती. आणि आठवा मी इथेच येऊन नाशिकमध्ये येऊन काय सांगितलं होतं, आपली सभा झाली होती आणि ती सभा देखील एवढी मोठी सभा झाली होती. एक तर मी पोचायच्या आधी भरपूर पाऊस पडून गेलेला, धो धो पाऊस झालेला, आणि मग मला आठवतं पाऊस पडल्यानंतर मी फोन केले एक दोन, मी बोलो विलासजी मी येऊ का, तर सांगतात या आदित्यजी काही चिंता करू नका, इकडे लोक कोणी हललेली नाही आहेत, हे पक्के आपल्या बाजूनी लोक आहेत, आपल्याला आशीर्वाद देणारे लोक आहेत, आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत, तुम्ही ह्या आणि बघा इथे काय चमत्कार होत होतो. आणि मी खरोखर आल्यानंतर मला जे वातावरण दिसलं, मी एकतर कुठच्याही जिल्ह्यात गेल्यानंतर सहसा माझ्या गाडीची काच खालती असते, कोणी हात केलं की मी हात मिळवतो, बोलतो, विचारतो दादा काय चाललंय, ताई काय चाललंय, आणि सगळे मला सांगायचे तुम्ही एक राजा माणूस दिलाय, त्याला आम्ही दिल्लीत बसवल्याशिवाय राहणार नाही, हेच वातावरण त्यावेळी होतं. आणि त्याचवेळी मला आठवतं जेव्हा मी कोणाशी ट्रॅफिकमध्ये असताना बोलत असतो, काही असताना, ह्या गेल्या 2 वर्षात मला प्रत्येकाने सांगितलेलं, मग जातपात धर्म हे न बघता मला सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला सांग की आम्ही तुमच्या सोबत आहोत, जे घडलं तर चुकीचं घडलं, जे घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं. तुम्ही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवत होता, तुम्ही महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखवत होता, महाविकास आघाडीचं सरकार होतं,
तेव्हा महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी होत होत्या आणि तीच पोटदुखी भाजपची होती की महाराष्ट्र पुढे चाललेला आहे आणि तेच भाजपला खटकत होतं की हा महाराष्ट्र पुढे जातोच कसा. पण मला आठवतं त्या सभेत आल्यानंतर चिखल तर तुडुंब भरलं होतं, चिखलाने मैदान सगळीकडे कचकच कचकच झालं होतं आणि तिथे देखील आपली जनता नाशिककर इथे बसले होते मला आशीर्वाद द्यायला आणि हे सांगायला की घरी जाऊन सांग की आपली सत्ता ही येणार म्हणजे येणारच आणि इथे आपला खासदार येणार म्हणजे येणारच. ते तुम्ही करून दाखवलं, तो चमत्कार तुम्ही करून दाखवलं. आणि आज जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिलीत तर मी सगळ्याच आपल्या लोकांना सांगत असतो, सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, नेत्यांना सांगत असतो, उपनेत्यांना सांगत असतो, पदाधिकाऱ्यांना सांगत असतो, कार्यकर्त्यांना सांगत असतो की आजची जी परिस्थिती आहे ती चमत्कारापेक्षा काही वेगळी नाही आणि तो चमत्कार तुम्ही घडून दाखवलेला आहे. कारण चमत्कार असा झालेला आहे, तुम्ही बघा, कोणाच्या दुःखात आपण आनंद मानत नाही पण जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप, ईडीआयटी, सीबीआय, विश्वगुरु सगळं त्यांच्यासोबत. युक्रेनमधलं युद्ध थांबवलं होतं पापांनी, मणिपूरमध्ये बघितलं नाही पण युक्रेनमधलं थांबवलं होतं. हे सगळं असूनही आज भाजपा महाराष्ट्रात कितीवर आहे, किती खासदार आहेत भाजपाचे? 9. आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपले 12 खासदार चोरले, 40 चोरांना पळवलं, मुंबईसारख्या शहरामध्ये 50 नगरसेवक नेले, अनेक ठिकाणी नेते उपनेते नेले आणि तरी देखील आपण पण कितीवर आहोत. हा चमत्कार आहे. हातात काही नव्हतं, साम दाम दंडभेद सगळं त्यांच्या हाती होतं. जे काही धन होतं, तन मन धन बोलतं, आपल्याकडे तन होतं आणि मन होतं, धन त्यांच्याकडे होतं. ठीक आहे, तुमच्याकडे जरी राहिलं तरी तन आणि मन आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण हा महाराष्ट्र आहे. इथे आम्ही धनाच्या समोर झुकत नाही ना दिल्ली समोर झुकतो, आम्ही इथे झुकतो ते आमच्या संतांसमोर झुकतो, आम्ही झुकतो ते आमच्या मावळ्यांसमोर झुकतो आणि आम्ही झुकतो ते छत्रपतींसमोर झुकतो. नतमस्तक होत होतं ना. पण आज जे चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते हेच आहे की ही जी काही महाबिगाडी झालेली आहे, जे मिंदे सरकार आहे, जे खोके सरकार आहे, जे भाजप प्रणित खोके सरकार आहे, ह्यांची हकालपट्टी करतायत कधी जनता, ह्या ज्या क्षणासाठी थांबलेल्या आहेत. भीती बघा त्यांच्या मनात किती आहे. मला तुम्ही सांगा जरा, ह्या शहरामध्ये शेवटची महानगरपालिकेची निवडणूक कधी व्हायला पाहिजे होती? फेब्रुवारी 2022 बरोबर आहे, म्हणजे मुंबईसोबत, पुण्यासोबत, ठाण्यासोबत झाली का निवडणूक? इथे नाही झाली. म्हणजे महाराष्ट्र तुम्ही बघा, 2022 साली जेव्हा आपलं सरकार पाडलं या खोकेच्या लोकांनी, मिंदे सरकारने आपलं सरकार पाडलं, सरकार पाडल्यानंतर ना मुंबईत निवडणूक होऊ दिलेली आहे, ना पुण्यात निवडणूक होऊ दिलेली आहे, ना नागपूरमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे, ना नाशिकमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे, ना ठाण्यात जो त्यांचा गड समजतात तिथे निवडणूक होऊ दिलेली नाही, ना कोल्हापूर, सोलापूर, वसई विरार, पनवेल, कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालीच नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा जनतेचे काय हाल आहेत. आज पण येताना बघत होतो मी गल्ली गल्लीत जात असताना, इथे येताना काही वळणाच्या गल्ल्या होत्या, कुठे कचरा पडलाय, कुठे खड्डे आहेत आणि खड्डे बुजवणार तरी कोण? कारण आज जर स्थानिक नगरसेवक नसतील तर जनता म्हणून आपण हे विषय जाऊन घेऊन जाणार कोणाकडे, हा प्रश्न असतोच. आमदार आमदारांचे विषय बघत असतात, खासदार दिल्लीचे विषय बघत असतात, मतदारसंघाचे विषय बघत असतात. आता ह्या 2 वर्षात आम्हाला सगळ्यांना, आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयात हात घालायला लागलेला आहे कारण नाईलाज आहे. आज आपण पाहतोय प्रशासक म्हणून जे म्युनिसिपल कमिशनर सगळीकडे काम करत आहेत, बट्ट्या बोल झालेला आहे कामाचा, चोथा झालेला आहे कामाचा, कुठेही काम सरळ मार्गाने होत नाही आहे. प्रशासकाच्या माध्यमातून मिंदे सरकार असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील, म्हणजे स्वतः अलिबाबा असतील, हे सगळे महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत. आज मी तुम्हाला शब्द देतोय, ज्या दिवशी इथे निवडणुका होतील त्या दिवशी आपलं सरकार बसेल आणि त्या दिवशी सरकार बसल्यानंतर पहिलं काम आपलं हेच असेल की आणि ज्या ज्या शहराला लुटलेलं आहे त्या त्या अधिकाऱ्यांना आणि त्या त्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय पण थांबायचं नाही. हा महाराष्ट्र आपण लुटू द्यायचा नाही, हा आपला महाराष्ट्र आहे. आपण जे लढत आहोत ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत, आपण लढत आहोत त्या महाराष्ट्राच्या आत्मासाठी लढत आहोत, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहोत. पण आज आपण पाहतोय जी काही परिस्थिती आपल्या राज्याची करून ठेवली आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका 2 वर्षात होऊ दिलेल्या नाही आहेत, रस्त्यात खड्डे असतील, पाणी कुठे तुंबत असेल, कचरा साचत गेलेला आहे, शाळांची जी परिस्थिती होत चाललेली आहे, म्युनिसिपल हॉस्पिटलची परिस्थिती होत चालली आहे, पण आपण जायचं तर कोणाकडे जायचं? वॉर्ड ऑफिसर अनेक ठिकाणी नेमले नसतात, प्रशासकाचे दरवाजे बंद असतात आणि मिंदेंकडे तर पोहोचू शकत नाही. जर तुम्ही खोके घेऊन गेला तरी सांगितलं मी महाराष्ट्राला धोके देईन तर तुम्ही मिंदेंकडे पोहोचू शकता, तुम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहे तर तुम्ही मिंदेंपर्यंत पोहोचू शकत नाही. ही आज परिस्थिती आहे, दुर्दैवी परिस्थिती आहे. आज परिस्थिती ह्या महाराष्ट्राची काय चालली आहे?
आपण आत्ता मी येताना पाहत होतो वाजे साहेब हा आपल्याला दिल्लीत विषय घ्यायलाच लागेल आणि आपण घेतलेला आहे विषय, तरी देखील आता काहीतरी मोठा विचार करायला लागेल जे तीन महत्त्वाचे महामार्ग आहेत आपल्या राज्यामध्ये, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, कधीतरी ह्या गद्दारांनी ह्या रस्त्यावरनं पळून गेले असते गुवाहाटीला तर कळला असता हा रस्ता कसा आहे. पण आज मी सांगतो इथे गडकरी साहेब कधीतरी आमच्या रस्त्यांवर या, तुमच्याचकडे हे खातं आहे, किती वाट लागली ह्या रस्त्यांची जरा पहा. कदाचित तिथे हाड वैद्यांचं दुकान सुरू करायला लागेल, दवाखाना सुरू करायला लागेल अशी परिस्थिती आहे. पण ट्रॅफिक हा वाढत चाललेला आहे, मध्ये कुठे नेटवर्क नसतं, रस्ते एवढे भयानक झालेले आहेत, महामार्ग असतील, राज्याचे महामार्ग असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, आपल्या शहरातले रस्ते असतील, भयानक परिस्थिती उद्भवत चाललेली आहे. पण आज ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे, कारण मिंदे सरकारचं एकच लक्ष आहे की प्रत्येक दिवस तो आपला, प्रत्येक दिवस तो कॉन्ट्रॅक्टरचा, आणि कॉन्ट्रॅक्टरकडून मलाही काढतोय कधी आणि महाराष्ट्राला धोके देतोय कधी. पण आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाही, तसं काल परवाकडे जर आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाची देखील एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत दोन राज्यांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत, जाहीर झालेल्या आहेत. जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे, जिथे 6 वर्ष निवडणूक घेतली नव्हती, आणि हरियाणामधली निवडणूक जाहीर झालेली आहे, पण महाराष्ट्राची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालीच नाही आहे. आपल्याला वाटलं होतं की झारखंड असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, जम्मू काश्मीर असेल, ह्या चारच्या चार निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील, साधारणपणे ह्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील आणि त्या निवडणुका करून आपण आपल्या कामाला मोकळी होऊ. ह्या महाराष्ट्राला जे संकट आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, अवकाळी सरकार आपल्या जे डोक्यावर बसवलेलं आहे ते कधी ना कधीतरी दूर होईल. जे लुटणारे आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत भाजपचे लोक, ते कधी ना कधी आपण पळवू शकू, पण अजून ते होऊ शकलेलं नाही, कारण ज्या प्रकारे मिंदे सरकारच्या मनात स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल एक भीती बसली की निवडणूक आपण हरू, निवडणूक आपण हरू, आणि त्याच कारणामुळे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात देखील निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत. निवडणुका ज्या ह्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या देखील त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत. या सरकारला आता नैतिक कुठचंही कारण राहिलं नाहीये निवडणुका पुढे ढकलण्याचं, नैतिक तर राहिलीच नाही. तुम्ही कुठच्या अधिकाऱ्यांनी बसताय त्या सरकारमध्ये मला सांगा, ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने भाजपाला नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने फुटलेल्या मिंदेंना नाकारलेलं आहे, ज्या महाराष्ट्राने फुटलेल्या राष्ट्रवादीला नाकारलेलं आहे, कुठच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही सरकार चालवताय एक दिवस पण तुमचा असू शकत नाही. खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं, पण निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, म्हणून प्रत्येक दिवस हा आपला, प्रत्येक दिवस हा कॉन्ट्रॅक्टरचा, प्रत्येक दिवस लुटण्याचा महाराष्ट्राचा, हे त्यांनी ठरवून महाराष्ट्राला लुटायला घेतलेलं आहे. आणि लुटायचं ते कसं लुटायचं, लुटायचं ते किती लुटायचं, कुठेतरी लाज असायला पाहिजे, कुठेतरी खद्द असायला पाहिजे, कुठेतरी एक शरम असायला पाहिजे, पण ती न ठेवता आपण पाहतोय प्रत्येक गोष्ट आज एवढी भयानक वळणावर निघालेली आहे. प्रत्येक विषय जो एका भयानक वळणावर निघालेला आहे. तुम्ही मला सांगा इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत, जरा हात वरती करून दाखवा मला, महिलांनी जरा मूठ दाखवा, तुमची ताकद दाखवा. आज मी तुम्हाला विचारत आहे की आपल्याला जे लाडकी बहीणमधून पैसे पाहिजेत की आपल्याला सुरक्षा पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. हा फार महत्त्वाचा विषय, हा फार मोठा विषय आहे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या आत्मेसाठी फार महत्त्वाचा विषय. मी जे सांगतोय ते विचार करा. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण त्यांना आत्ता आठवले 2.5 वर्षानंतर, ह्यांना बहिणी आठवल्या. गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपण आंदोलन केले असतील, जेव्हा जेव्हा ह्या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार झाले असतील, बलात्कार झाले असतील, कधीही बहिणी आठवल्या नाहीत. खरं तर तसं पाहिलं गेलं तर सुरुवातीपासून आम्ही ओरडतोय, सुरुवातीपासून आमचं आंदोलन सुरू आहे, सुरुवातीपासून आम्ही हाच विचार घेऊन पुढे आलेलो आहे की ज्या सरकारमध्ये, ज्या मंत्रिमंडळामध्ये 2 असे मंत्रिमंडळात मंत्री बसवलेले आहेत, एक ज्यांनी महिलांवर भयानक अत्याचार करण्याचे आरोप आहेत, उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये आपण त्यांची हकालपट्टी केली होती, उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुमचे आरोप झालेत, गेट आउट, तुमच्यासारखी व्यक्ती आम्हाला नको आहे, त्याच माणसाला ह्यांनी मंत्रिपदावर बसवलेलं आहे. हे असे लोक तुम्हाला भाऊ तुमचे वाटू शकतात का, वाटू शकतात का? दुसरे मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना, चला एक मिनटं विचार बाजूला ठेवा की त्या खासदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या नेते आहेत, पण ज्या भयानक शिव्या सुप्रियाताईंना त्यांनी टीव्हीवर दिल्या, टीव्हीच्या कॅमेरासमोर दिलेल्या आहेत, त्यांना देखील त्यांनी मंत्रिमंडळात बसवलेलं आहे. तुम्ही मला सांगा असली लोक तुमचे भाऊ कधी होऊ शकतात का? ओ जे लोक जो भाजपा ज्यांनी एका बलात्काराचं गुजरातमध्ये औक्षण केलं, त्याचं स्वागत केलं, त्याला मोठ्या मिरवणुकीत नेलं, का तर त्यांनी बिल्किस बानोचा बलात्कार केला,
जे ज्याच्यावर बलात्कार झालेला आहे तिची जातपात धर्म न बघता त्या बलात्काराला फाशीच झाली पाहिजे, हा खरा भाऊ आहे. पण आज निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून सगळीकडे सांगतायत आणि म्हणून म्हटलं तर आणि म्हणून माझं वेगळं ना त्यांचं आणि म्हणून तसं नाही आहे. पण आज त्यांना सांगतायत आत्ता जाहीर केलं 1500 रुपये आम्ही देऊ, नंतर सांगतायत परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ. घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला सांगत आहे हिम्मत असेल तर वाढीव आत्ताच द्या, खोटं बोलू नका. तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे. जी व्यक्ती जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो, आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, खोटं बोलत फिरू शकतो, 20 वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता, अशा व्यक्तीवर ह्या महिलांचा ह्या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय? आज तुम्ही जरा आरशात बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आज देखील सांगत आहे की येणारं सरकार आमचं आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच, पण सुरक्षा देखील देऊ आणि जो कोणी बलात्कार करतो, खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला 2 मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या. दोन मिनटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होतं. पण किती भयानक प्रकार आहे, किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला. 3 की 4 वर्षाच्या त्या मुलीवर, कुठच्याही महिलेवर, खरं तर कुठचाही वयोगट असो, असे प्रकार झालेच नाही पाहिजे. जो असा प्रकार झाला तर त्याला भर चौकात फासावरच लटकवलं पाहिजे. पण हा प्रकार जो झालेला आहे, 3 की 4 दिवस FIR घेतली नाही. बरं, FIR घेताना देखील त्या महिलेला, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, तिला 10 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला. किती निर्दयी प्रकार ह्या महाराष्ट्रात सुरू झालेला. लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? कारण पोलीस यंत्रणा जोपर्यंत तुम्ही आदेश देत नाही तोपर्यंत अशा मॉबवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही. आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही SPची बदली केली असेल, तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल, पण 1 CM आणि 2 DCM मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाही आहे. ते कळणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे. आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता. कुठे होते काल फडणवीस साहेब, जे गृहमंत्री आहेत राज्याचे, काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं बसले होते, दिल्लीमध्ये, दिल्लीमध्ये बसले होते, राजकारणासाठी बसले होते, स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते. काल बदलापूरमध्ये जाण्याची हिंमत होती का? काल घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? परवाकडे पौर्णिमा होती, शेतावर होते. बघा माहिती काढा, त्यांची शेत तर जबरदस्त, काहीतरी सुपर शेतकरी होते. आत्ता येताना मी इथे सह्याद्री अॅग्रोला जाऊन आलो. त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे, अफाट काम केलेलं आहे, खूप शेतकऱ्यांनी मदत केलेली आहे. पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री महोदयांच्या शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्येला शेतात जायला लागतं, बाकी कधी जाऊन चालत नाही. पण काल गृहमंत्री कुठे होते? दिल्लीत बसले होते. मुख्यमंत्री घटनाबाह्य कुठे होते? शेतावर बसले होते. काल ज्या महिलांवर, तिथे ज्या स्थानिक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे का? तिथे ते एक स्थानिक, त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत वामन म्हात्रे, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? इथे पत्रकार महोदय आलेत, सगळे पत्रकार मित्र आलेत. एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं, तू असा प्रश्न का विचारतेस? तू एवढं रिपोर्टिंग का करते? तुझा काही रेप झालाय का? हे मिंदे सरकारवाले आपले कधी भाऊ होऊ शकतात का? लाडके भाऊ कधी होतील का? महिलांना विचारतोय मी आज, होऊ शकतात का? तुम्ही यांना कधी माफ करू शकता का? काल एक आमदार आहेत भाजपचे, किसन कातोरेजी, त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पॉलिटिकल संट आहे, मला वाटलं तिथे तरी थांबतील, मर्यादा पाळतील. आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोललेत, दाढी खाजवत बोललेले आहेत की हे सगळं पॉलिटिकल आहे, तिथे मोजा कोण कुठे होतं, काय होतं, मोजा ना कोण काय होतं. पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला FIR दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा. माफी मागा त्या महिलेची, माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची, माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात. आणि आज काहीतरी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलक होते 300 आंदोलकांवर FIR टाकलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, विचार करा, ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी FIR टाकायची होती, FIR नोंद करायची होती, तिला 10 तास बसवलं 4 दिवसानंतर,
पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी, त्या 3 वर्षाच्या मुलीसाठी, 4 वर्षाच्या मुलीसाठी, त्यांच्यावर लगेच FIR टाकले गेल्या, 300 लोकांवर FIR टाकले गेल्या. आणि त्यांची कस्टडी जो बलात्कार आहे की जो कोण तो माणूस आहे ना, काय त्याचं नाव मला माहीत नाही, अंकुश की काय त्याचं नाव आहे, त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली. हा कुठचा न्याय चाललेला आहे, कुठे चालला आहे आपला महाराष्ट्र? ही लढाई जी आहे, ही विचार करा तुम्ही, ही आपल्या लोकसभेनंतर थांबलेली नाही आहे, ह्या लढाईची सुरुवात आत्ता झालेली आहे. कदाचित आपल्याला वाटलं असेल की झालं, लोकसभा जिंकलो म्हणजे विजयच आहे. ज्या पक्षाला वाटत होतं 400 पार जाणार, त्यांचे 272 पण आले नाही, त्यांना 240 खेचला, हा आपला मोठा विजयच आहे, हा देशाचा, लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे. आंबेडकर प्रेमी जनतेचा हा विजय आहे. पण आज ही लढाई थांबलेली नाही, कारण या महाराष्ट्रामध्ये देखील संविधानाला बाजूला करण्याचा पूर्णपूर प्रकार चालू आहे, 2 वर्षापासून सुरू आहे. ज्या मिनिटाला एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, एक घटनाबाह्य सरकार, एक महाराष्ट्र द्वेषले सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, त्या मिनिटापासून संविधानाची लढाई आपली सुरू आहे. आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांनी त्यावेळी सभा देखील घेतली होती वज्रमूठ संविधान रक्षणाची. ही सभा महाराष्ट्र स्वाभिमान सभा जरी असली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असली, तर ही सभा त्या संविधानासाठी पण लढत आहोत आपण. कारण इथे जर पुन्हा एकदा त्यांना जिंकून दिलं, तर हा जो अन्याय आपल्या डोक्यावर बसवलेला आहे हा कायमचा आपल्या डोक्यावर राहील. आज महिलांचा विषय जसा आहे तसा शेतकऱ्यांचा विषय तर आहेच. याच नाशिकमध्ये आंदोलन झालं होतं की कांद्याची निर्यात बंदी. गुजरातमध्ये पहिली हटवली, मग महाराष्ट्रात हटवली. का अन्याय ह्या महाराष्ट्रावर होत आहे? का असा राग तुमचा माझ्या महाराष्ट्रावर आहे की सगळं काही गुजरातला मिळत आहे पण महाराष्ट्राला कमीत कमी मिळणार? तुम्ही मला सांगा, जसं शेतीमध्ये हे सगळं होत असताना उद्योग क्षेत्रात ह्या नाशिकमध्ये मोठ्या MIDC आहेत, तुम्ही मला सांगा ह्या 2 वर्षामध्ये. आणि हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे हा आदित्य परत परत तेच काय सांगतोय, पण तरुण मला जे दुःख झालंय तरुण मनाला ते हेच आहे की आज अनेक तरुण तरुणी मला भेटत असतात, मी त्यांना विचारतो तुमच्याकडे नोकऱ्या आहेत का, रोजगार आहे का, मला सांगतात ते नाही आदित्यजी, आम्ही रोजगार शोधत आहोत. आत्ता गाडीमध्ये मला एक बातमी कळली की एक इंजिनियर 24 वर्षाचा घर सोडून गेलेला आहे, मोबाईल घरी सोडून गेलेला आहे. का? तर त्याला नोकरीच मिळत नाही आहे महाराष्ट्रामध्ये. आणि सरकारने काय स्कीम आणली आहे, इथे नाही जर्मनीमध्ये तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ. म्हणजे काय हा प्रकार सुरू आहे? जर्मनीमध्ये जायला तुम्हाला व्हिसा देणार कोण? तुम्हाला जर्मन भाषा येणार का? शिकायला किती वर्ष लागणार? हे सगळं करायच्या ऐवजी जर्मन कंपनीने महाराष्ट्रात बोलवा. तुम्ही जे पाठवताय गुजरातमध्ये, वेदांता फॉक्सकॉन पाठवलं होतं कुठे? गुजरात. बल ड्रग पाठवलं होतं गुजरात. मेडिकल डिवाइस पार्क गुजरात. सगळं काही गुजरात. मग आमचा महाराष्ट्र जाणार कुठे? आमचा महाराष्ट्रासाठी लढणार कोण? आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही या लढाईसाठी तयार आहात का? कारण आज आता फसून चालणार नाही आहे. अनेक योजनांचा पाऊस पाडतील. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, लाडली बहिणाची योजना ती आपण थांबवणार नाही, उलट आपलं सरकार येणारच आणि वाढीव देऊ, पण त्याच्यासोबत सुरक्षा देखील देऊ. शक्ती कायदा जो महिलांसाठी आणला